भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील आणि नागनसूर केंद्रातील नाविंदगी तांडा मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2021-23 या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आणि नागनसूर केंद्रामधून पहिली शाळा ठरली. तर यावेळी आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारित नऊ निकष हे तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले. या पत्राच्या आधारे सलाह मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक महावीर उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षक अमिता खडतरे यांनी सुधारित नऊ निकषानुसार तंबाखू मुक्त शाळा अभियान शाळेमध्ये राबविले. यावेळी नाविंदगी तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने नवीन वर्षात नऊ दिवसांमध्ये नऊ निकष पूर्ण करून अक्कलकोट तालुक्यात आणि नागनसूर केंद्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. यावेळी शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे तसंच शिक्षण विस्तार अधिकारी सुहास गुरव, केंद्र प्रमुख गुरुनाथ नरुणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य तसंच गावाचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आदींनी शाळेचं अभिनंदन केलं.